मुंबईतल्या रंगारी बदक रहिवासी संघ लालबाग मंडळ दरवर्षी पौराणिक कथावर आधारित देखावा सादर करतं. यंदाचं या मंडळाचं 84वं वर्ष आहे. प्रभू श्रीरामाप्रती हनुमानाची श्रद्धा दाखवणारा देखावा त्यांनी साकारलाय. कसा आहे देखावा पाहूयात. आपण सध्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत सध्या कार्यकारिणीचे सगळे सदस्य आहेत. विश्वस्तांकडे सगळ्यात आधी जाणार आहोत. सर, किती वर्षांची परंपरा आहे, किती वर्ष झाले बाप्पा विराजमान होतोय आणि तुमचं वैशिष्ट्य काय? आमच्या मंडळाची स्थापना 1940 साली झाली आणि त्यानंतर आज हे 84 वर्ष आहे. या 84 वर्षाच्या काळामध्ये पौराणिक कथा, रामायण, महाभारत, आणखीन ज्या ज्या विविध क्षेत्रात आम्ही मंडळाची जी कामं करतो, रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असो किंवा इतर जे कार्यक्रम आहेत ते आमच्या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. आणि आता ही नवीन पिढी आहे, या नवीन पिढीकडे आम्ही ही यांच्याकडे जी परंपरा आहे ती यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. परंपरा कशी जपते आणि वेगळेपण यंदाचं काय आहे? नाही, आमच्या उत्सवाचं वेगळेपण असं आहे की या लालबाग पर गिरण गावामध्ये पहिल्यापासून गेली 84 वर्ष आम्ही हे पौराणिक कथानकाच्या माध्यमातून जनजागृती आणि एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम करतोय. तीच परंपरा आजची पिढी आम्ही, मी स्वतः आता सरचिटणीस आहे, आम्हीही यांच्याकडून घेतलेला वारसा हा पुढे जपतो आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि याच कथानकाच्या माध्यमातून आज आम्ही जे रामराज्य कथानक सादर केलं आहे, रामायणातील एक कथानक आहे, हनुमान आपल्या प्रभू रामचंद्राच्या निसीम भक्तीचं दर्शन दाखवणारं एक कथानक आहे, त्यातून आम्ही एक संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. गोवर्धन घीकडून ही तुमच्यासाठी खास भेट. यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन घी सोबत. गोवर्धन गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप वापरा तुमच्या पदार्थांमध्ये आणि बनवा प्रत्येक आनंदाचा क्षण संस्मरणीय. कारण आता सर्व देश म्हणत आहे गर्व से गोवर्धन.